यामध्ये अगदी कॉलेज गोईंग मुलांपासून मध्यमवर्गीय गृहिणी त्याचप्रमाणे सर्वांचंच आहे. काही आर्थिक नैराश्य, व्यक्तिगत आयुष्यातलं वैफल्य या सर्व कारणांमुळेच या घटना घडल्याचं आमच्या समोर येत आहे. नेहमीच्यापेक्षा कारणं यावेळेला निश्चितच वेगळी आहेत. यापूर्वी काही सडन प्रसंग कारणीभूत असायचे, परंतु आता मानसिकदृष्ट्या आलेलं वैफल्य हे जास्त कारणीभूत होत आहे. काही वेळेला आर्थिक चणचण किंवा इतर गोष्टी आपण समजू शकतो, परंतु या वर्षभरातली जी घटना आहे आणि या महिन्यातली जी घटना आहे त्या प्राधान्याने आपण जसं म्हणताय त्याप्रमाणे खरोखरच निराशाजनक आहेत. यामध्ये सर्वदूर पसरले जाणारे मानसिक आजार, त्याचप्रमाणे एकटेपणा, या सर्वातून लोकांना मदत होण्यासाठी सर्वच दृष्टीनं मानसोपचार तज्ज्ञांची, त्याचप्रमाणे परस्परांतातल्या नात्यांना जपण्याची गरज आहे. पोलिसांकडून या संदर्भात काही पाऊल उचललं जाणार आहे का? निश्चितपणे, जे आमच्याकडं ज्या संदर्भातली माहिती मिळते, या संदर्भातले एखादी तक्रार आमच्याकडे आले किंवा पोलीस स्टेशनला एखादा व्यक्ती आला, त्याच्या वागण्यातल्या बोलण्यातला आम्हाला जर बदल जाणवला तर निश्चितपणे आम्ही प्राधान्य देतो. आमच्याकडं महिला सेल ॲक्टिवेट करण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे जे सिनियर सिटिझन्स आहेत त्या सिनियर सिटिझन्सची काळजी घेण्यासाठी माननीय पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा आमच्याकडून प्रसंग प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांना आम्ही बोलावतो, त्यांच्या व्यक्तिगत अडचणी जाणून घेतल्या जातात. बऱ्याच वेळेला सायबर पोलीस स्टेशनला अशा प्रकारे तक्रारी येतात, मुलींच्या तक्रारी असतात, त्याचप्रमाणे फॅमिलीच्या तक्रारी असतात, त्यातून असा प्रसंग उद्भवू शकतो. हे ध्यानात घेऊन त्यावेळेचे आमचे अधिकारी त्यांच्याशी काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्याशी देखील संपर्क साधतात, जेणेकरून आम्ही या क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांना बोलून त्यांच्यामार्फतीनं या व्यक्तींना मार्गदर्शन करण्याचं आणि या प्रसंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु पोलिसांकडे जे व्यक्ती पोचतात त्यांची संख्या अतिशय कमी आहे. यापेक्षा जास्त लोक आता बाहेर या प्रकारे बळी पडत आहेत या आजारांना, तर निश्चित आपण सर्वांनी प्रयत्न केला तर यातून उपाययोजना होऊ शकेल. विशेषतः तरुणांच्या संदर्भात जर बघितलं तर महाविद्यालयामध्ये जनजागृतीची गरज आहे. काही पाऊल उचललं जाईल का पोलिसांकडून? महाविद्यालयामध्ये आदरणीय सीपी सर आणि आमची सायबर ॲम्बेसिडर्सची टीम आणि आम्ही सर्वजण वारंवार जात असतो, सातत्याने तिथल्या नव युवकांना संवाद साधत असतो आणि त्यांना खरोखर नक्की वस्तुस्थिती काय आहे आणि काही अडचणी येतात आणि काय अडचणीतून मार्ग कसा काढणं आवश्यक आहे याविषयी देखील मार्गदर्शन करत असतो. आमचं नेहमीचा कामाचा कायदा सुव्यवस्था, त्याचप्रमाणे गुन्हे प्रतिबंधाचा व्याप सांभाळून देखील आम्ही यात प्रयत्न करतो. यात आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हा प्रयत्न चालू राहील आणि अशा प्रकारे महाविद्यालयीन युवकांना योग्य मार्गावर दिशादर्शक करता येईल अशी अपेक्षा आहे.